कोणार्क अपना शहर अपनी बातें। प्रयास से जो है यहाँ पर ये सिंधु भवन खड़ा हुआ है। आज के इस प्रोग्राम में हमारे हमारे जिला प्रमुख गोपाल लांगे साहब, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, सभी हमारे आयुक्त महोदय जी, कलानी मैडम आप उपस्थित हैं, सभी हमारे नगर सेवक हो, जीवन इंदानी जी है, जमनू जी है, प्रदीप रामचंदानी जी है, कुमारी जी है, अरुण जी है, हमारे दोनों शहर प्रमुख है, सभी उपस्थित मान्यवर, सभी उपस्थित हमारे नगर सेवक, सभी पदाधिकारी, आज मुझे लगता है कि कई सालों से जिसका हम इंतजार कर रहे थे वो आज खत्म यहाँ पर हुआ है। और आज माध्यम वाले सिंधु संस्कृति ला जपन करण्याचं काम, जतन करण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमाने या ठिकाणी होईल। सिंधी भाषा असेल, संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भवनाच्या माध्यमाने लोकांच्या पुढे पुढच्या पिढीपर्यंत जे आहे हे घेऊन जाण्यासाठी ही वास्तू जी आहे ही आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहे। गेल्या अनेक वर्ष अनेक लोक याच्यासाठी प्रयत्न करत होते। मगाशी माजी महापौर या ठिकाणी म्हणाला की याची न्यूज जी आहे ती त्या ठिकाणी आपल्या माजी आमदार मॅडम ज्योतिताई कलानी त्यांनी या ठिकाणी ठेवली। त्यानंतर नगरसेवक जे आहे कुमारीजी आणि त्याबरोबर सगळ्यांनी बाकी सगळ्या नगरसेवकांनी जे आहे हे आपण प्रत्येक विषय वेगवेगळे विषय या ठिकाणी या शहरामध्ये सोडवत होतो, पण सिंधू भवन जे आहे हे गेले 6 वर्षापासून त्या ठिकाणी रखडलं होतं। हे सिंधू भवन कधी होणार याच्यासाठी सगळे लोक वाट पाहत होते। या सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि हे सिंधू भवन या ठिकाणी उभं राहिले। या शहरामध्ये अनेक कामं या ठिकाणी सुरू आहेत। या शहरामध्ये मंत्री महोदय इनकी उपस्थिति में रेगुलराइजेशन के बारे में एक डिसीजन हुआ है, हमारे माननीय ही उसके बारे में बात करेंगे। उल्लासनगर शहर के विकास के लिए आशियाना बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना होता है। धन्यवाद। जय हिंद। जय दुनिया।